नमस्कार मित्रांनो, विजयन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. फर्स्ट क्वेश्चन दिलाय, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. तर पुढे आपल्याला सेट्स दिले ते इक्वल आहे का नाही आपल्याला चेक करायचे. तर सगळ्यात आधी बघा, फर्स्ट सेट दिलाय ए सेट इज इक्वल टू एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. तर या सेटला आपण सॉल्व्ह करून घ्या. इथं मिळेल 3x - 1 इज इक्वल टू 2. पुढे आपण या -1 इकडे शिफ्ट करूया. इथे मिळेल 3x इज इक्वल टू 2. -1 इकडे जाताना होईल +1. पुढे लिहूया 3x इज इक्वल टू 2 + 1 केलं तर मिळतील 3. एक्स इज इक्वल टू हा 3 असाच असेल. इकडं जर मल्टिप्लायचा 3, इकडे जाताना होईल डिवाइड. पुढील एक्स इज इक्वल टू 3 मधून 3 गेले, मिळालं आपल्याला 1. ओके, तर इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू 1 मिळाली, याला देऊ आपण 1 नंबर. पुढे दिलाय बघा सेकंड सेट, तो दिलाय बी इज इक्वल टू एक्स दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बट एक्स इज नायदर प्राईम नॉर अ कॉम्पोजिट. यामध्ये जो एलिमेंट आहे तो नॅचरल नंबर आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जो सेट असणार आहे त्यामध्ये जो एलिमेंट आहे तो नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट, म्हणजे ती संख्या संयुक्तही नको आहे आणि प्राईम नंबरही नको आहे. ठीक आहे, मग असा जो नंबर आहे तो फक्त एकच आहे. मग आपण इथे राईट करूया की 1 का, तर इथे आपण इथे रिझन लिहू की 1 इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट. ठीक आहे, तर आपण याला म्हणूया सेकंड. पुढे दिले 3 नंबरला बघा सी एक्स दॅट एक्स इज द इलिमेंट ऑफ नॅचरल नंबर एक्स स्मॉलर दॅन 2. म्हणजे आपल्याला असा नंबर पाहिजे जो नॅचरल असायला हवा आणि तो 2 पेक्षा छोटा आहे. मग 2 पेक्षा छोटा नंबर 1च असतो. ठीक आहे, मग इथे आपल्याला सी इज इक्वल टू इथे मिळणार आहे 1, याला आपण म्हणूया 3. मग पुढे लिहूया आपण फ्रॉम 1, 2 अँड 3. आता 1, 2, 3 आपल्याला काय लक्षात येतं की जो एक्सची व्हॅल्यू मिळालेली ती सगळीकडे किती मिळालेली आहे, 1च मिळालेली आहे. मग इथे लिहिणार की द इलिमेंट ऑफ द इलिमेंट ऑफ ए बी अँड सी आर इक्वल, दॅट्स वाय सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सेट सी. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन दिला आहे डिसाइड वेदर सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स. पुढे दिला गिव रिझन फॉर युअर आन्सर. मग पुढे याच्यामध्ये दिले फर्स्ट क्वेश्चन ए इज इक्वल टू इवन प्राईम नंबर्स. सेट ए असं लिहायचं आहे की तो इवन प्राईम नंबर्स असला पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे की इवन प्राईम नंबर फक्त 2 हाच आहे, म्हणून इथे येईल एच आन्सर ए इज इक्वल टू 2. पुढे सांगते बघा बी. आता बी काय सांगतंय की एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. आता हे आपल्याला सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. मग इथे आपण लिहिणार एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळतं बघा 7x - 1 इज इक्वल टू 13. इथे लिहिणार 7x इज इक्वल टू 13 + 1. इथे येईल 7x इज इक्वल टू 14. एक्स इज इक्वल टू 14 हा 7 मल्टिप्लाय करत जाताना डिवाइड होईल. 7 - 7, 7 - 2 = 14. एक्स इज इक्वल टू 2. तर एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2. तर इथे जो बी सेट आहे या बी सेटचं आन्सर किती मिळालं आपल्याला 2 मिळालं. ए सेटचं पण किती आहे 2. मग इथं आपण असं लिहिणार फ्रॉम 1 अँड 2. पुढे लिहिणार द इलिमेंट ऑफ सेट ए अँड बी आर इक्वल. ठीक आहे, कारण की आपल्याला बघायला मिळतं बघा ए सेटमधलं इलिमेंट आणि बी सेटमधले इलिमेंट काय आहेत सेम आहे. मग इथे लिहिणार आपण दॅट्स वाय सेट ए इज इक्वल टू सेट बी. ठीक आहे, अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग आर एम टी सेट्स. तर पुढे आपल्याला काही सेट्स दिले त्यापैकी एम टी सेट्स कोणते ते आपल्याला बघायचे. तर फर्स्ट क्वेश्चन दिलं आहे बघा ए इज इक्वल टू ए सच दॅट ए इज अ नॅशनल नंबर स्मॉलर दॅन 0. तर इलिमेंट आहे जो नॅशनल नंबर आहे पण स्मॉलर दॅन 0 आहे. पण असं होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, कारण की आपल्याला माहिती आहे की नॅशनल नंबर हे 1 पासून स्टार्ट होतात आणि जे ते काय असतात इन्फायनाईट असतात, ते 0 पेक्षा स्मॉलर नसतात. म्हणजे हा जो सेट असणार आहे तो काय असणार आहे एम टी सेट असणार आहे. ठीक आहे, आपल्याला इथे आयडेंटिफाय पण तेच करायचं आहे. ए इज अन एम टी सेट. एम टी सेट आता इथे आपण याचं रिझन लिहूया की हा एम टी सेट का आहे. तर इथे लिहूया आपण बिकॉज नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. ओके, सेकंड क्वेश्चन दिला आहे बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0.
तर इथे काय सांगतं आपल्याला की एक्स दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, म्हणजे आपल्याला असा एलिमेंट दिला आहे की त्याचं जर स्क्वेअर केला तर त्याचं आन्सर येतं झिरो. मग असा सेट आहे का? तर आहे. बघा, झिरोचा आपण काय केला, स्क्वेअर केला तर किती मिळतं, तो झिरोच येतो. कसं काय? तर बघा, झिरो मल्टिप्लाय झिरो केलं तर झिरोचा आन्सर येणार आहे, म्हणजे इथे एलिमेंट येतोय. मग एलिमेंट कोणता येतोय? झिरो. जसं की इथे आपण ऍड करूया एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, दॅट मीन्स एक्स झिरो मल्टिप्लाय झिरो. सेट बी हॅज अन एलिमेंट झिरो, त्यामुळे असं लिहू की दॅट्स वाय सेट बी इज नॉट अन एम्प्टी सेट. ठीक आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन दिलं आहे बघा. थर्ड क्वेश्चनमध्ये सांगते की एक्स सज दॅट 5x-2 इज इक्वल टू झिरो, एक्स इज अ नॅचरल नंबर. आता हे आपण या ठिकाणी सॉल्व करून घेऊ. सी सेट सांगते आपल्याला की एक्स सच दॅट 5x-2 इज इक्वल टू झिरो आणि एक्स जो आहे तो एलिमेंट आहे नॅचरल नंबरचा. मग पुढे आपल्याला सॉल्व केल्यानंतर असं बघायला मिळेल बघा, तर 5x-2 इज इक्वल टू झिरो. पुढे आपण काय करणार, हा मायनस टू इकडे शिफ्ट करूया. मग इथे मिळेल आपल्याला 5x इज इक्वल टू, इथे मिळेल +2. ओके, इथे किती येणार आहे, -2 इकडे जाताना +2 होईल. पुढे एक्स इज इक्वल टू 2, 5 मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड होईल, तर किती आलं, एक्स इज इक्वल टू 2/5. आता इथे डिवाइड होणार नाही, तर हे आन्सर असणार आहे एक्स इज इक्वल टू 2/5. पण आपल्याला काय सांगतं की जे एलिमेंट आहे ते नॅचरल नंबर आहे, पण आपल्याला जे आन्सर मिळालं आहे ते नॅचरल नंबर नाही, त्याच्यामुळे हा जो सेट असणार आहे तो काय असणार आहे, एम्प्टी सेट असणार आहे. की एक्स इज द एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर पण आपलं दिलेलं आहे बघा, बट एक्स इज इक्वल टू 2/5 मिळालेलं आहे इथं आपल्याला. मिथिला इज नॉट अ नॅचरल नंबर, इज नॉट अ नॅचरल नंबर. मग पुढे आपण लिहूया की दॅट्स वाय जो सेट आहे सी, सेट सी इज अन एम्प्टी सेट. एम्प्टी सेट, ठीक आहे. त्यानंतर आपण फोर्थ क्वेश्चन करूया. राईट राईट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इनफायनाईट. तर पुढे दिलेले सेटमध्ये आपल्याला कोणते फायनाईट आहे आणि इन्फायनाईट आहे ते आपल्याला चेक करायचे. तर फायनाईट आणि इन्फायनाईट यामधला फरक समजून घ्या. फायनाईट म्हणजे जे काउंटेबल असतात, जे आपण काय करू शकतो, मोजू शकतो, ठीक आहे, त्याला म्हणायचं फायनाईट सेट. आणि इन्फायनाईट म्हणजे जे काय, जे अनकाउंटेबल आहे, जे आपण काय करू शकत नाही तर मोजू शकत नाही, त्याला म्हणायचं इन्फायनाईट सेट. तर इथे फर्स्ट क्वेश्चन दिलं आहे बघा आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन काय सांगतं, ए इज इक्वल टू एक्स एज दॅट एक्स स्मॉलर दॅन 10, एक्स इज अ नॅचरल नंबर. मग आपण या ठिकाणी जो नॅचरल नंबरचा सेट दिला आहे स्मॉलर दॅन 10, ते काय करू शकतो, काउंट करू शकतो, कारण ते स्टार्ट होतात 1 पासून, तर पुढे कितीपर्यंत दिले आहेत आपल्याला, स्मॉलर दॅन 10 म्हणजेच 9, ते आपण इझिली काउंट करू शकतो. म्हणून मग इथे लिहू आपण दॅट्स वाय सेट ए इज अ फायनाईट सेट. फायनाईट सेट, ओके. त्यानंतर दुसरा क्वेश्चन दिला आहे बघा, इथे लिहू आपण सेकंड क्वेश्चन, बी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय स्मॉलर दॅन -1 इज अन इंटीजर. आता -1 पेक्षा स्मॉलर नंबर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत, ते काय आहेत, इंटीजर्समध्ये दिलेले आहेत. मग -1 पेक्षा स्मॉलर खूप सारे इंटीजर्स आहे, म्हणजे ते खूप सारे आहेत, ते पण काय आहेत, इन्फायनाईट, ठीक आहे. मग इथं आपण लिहूया बी इज इक्वल टू, इथे लिहिणार -1 पेक्षा छोटे -1, -2, -3, -4, हे पुढे खूप सारे आहेत, मग हे काय असणार आहे, या ठिकाणी इन्फायनाईट असणार आहे, ठीक आहे. मग इथे आपण पुढे लावूया डॅट डॅट डॅश, मग इथे लिहिणार दॅट्स वाय सेट बी इज अन इन्फायनाईट सेट. इन्फायनाईट सेट. थर्ड क्वेश्चन दिला आहे. थर्ड क्वेश्चन काय सांगतं की सी इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता तुमच्या स्कूलमधले 9 स्टँडर्डचे जे स्टुडंट्स असतील त्यांचा सेट, मग हे आपण इझिली काउंट करू शकतो. मग इथे लिहू आपण की स्टुडंट्स ऑफ 9th क्लास वी कॅन इझिली इझिली काउंट. दॅट्स वाय सेट सी इज अ फायनाईट सेट. फायनाईट सेट. त्यानंतर थर्ड क्वेश्चन दिलाय बघा, फोर्थ दिलाय, सॉरी फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन सांगतं सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आता आपल्या विलेजमधले म्हणजे गावातले जे लोक आहेत ते आपण इझिली काउंट करू शकतो, म्हणून हा सेट पण काय असणार आहे, फायनाईट असणार आहे. आपण द नंबर ऑफ पीपल इन अ विलेज इज काउंटेबल.
दॅट्स वाय दिस सेट इज फायनाईट, फायनाईट सेट. फिफ्थ क्वेश्चन बघा, सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. आता लॅबोरेटरीमधले जे ॲपरेटस आहेत ते आपण इझिली काउंट करू शकतो, मग इथे असं लिहूया आपण द नंबर ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी इज काउंटेबल, दॅट्स वाय दिस सेट इज फायनाईट सेट. त्यानंतर सिक्स क्वेश्चन दिला आहे, सेट ऑफ होल नंबर्स. आता होल नंबर्स खूप सारे आहेत, ते स्टार्ट होतात झिरोपासून, ठीक आहे, 0, 1, 2, 3 पुढे डॅश 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 इथे लिहू, दॅट्स वाय सेट डी इज अन इन्फायनाईट सेट. नंतर सिक्स सेवन्थ नंबरचं क्वेश्चन आहे, सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आता सेट ऑफ रॅशनल नंबर्समध्ये रॅशनल नंबर खूप सारे आहेत, ते पण अनकाउंटेबल आहे, जे आपण काउंट करू शकत नाही, मग आपण इथे राईट करूया देअर आर इन्फायनाईट रॅशनल नंबर्स, रॅशनल नंबर्स, दॅट्स वाय ऑफ रॅशनल नंबर, रॅशनल नंबर इज इन्फायनाईट सेट सेट. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.2 या ठिकाणी सॉल्व केला. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.